खरतर आतापर्यंत नवीन मुंबई महानगरपालिका अस्तित्वात होणं अपेक्षित आहे, त्यामुळे उशीर का झाला? राज्यामध्ये त्याच काळामध्ये कोरोनाच्या पोट निवडणुका झाल्या, मुख्यमंत्री महोदयांच्या जागेची स्वतःची निवडणूक झाली, राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, देशभरामध्ये काही राज्यांच्या निवडणुका झाल्या, मग मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेळेवर न घेण्याचं कारण काय? आणि त्याचा दोष सत्ताधारी शिवसेनेकडेच आहे, केवळ स्वहितासाठी ठेकेदारांना मदत करण्यासाठी या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत असा आमचा संशय आहे। उद्या जर शेवटचा दिवस आहे, महापालिका विसर्जित होते, तर मी एवढंच म्हणेन, भ्रष्टाचाराचा महामेरू, अनागोंदी कारभाराचा संपूर्ण मेरू असा असलेल्या सत्ताधारी शिवसेनेची महापालिका विसर्जित होते याचा अर्थ ठेकेदारी मधले टक्केवारी बंद होईल असं मुंबईकरांनी समजू नये। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।